सेक्टर 16 येथील परिसर बुधवारी सायंकाळी झालेल्या स्फोटाने हादरून गेला. रोडपाली वसाहतीमधील डिम्पी ओरिजिन या इमारतीमध्ये बुधवारी संध्याकाळी तिसऱ्या मजल्यावर सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 2 महिला किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. कळंबोली डिमार्ट ते नवी मुंबई पोलीस मुख्यालय रोडवर सेक्टर 16 येथे कृष्णा बार अँड रेस्टॉरंट समोर भूखंड क्रमांक 20 येथे डिम्पी ओरिजिन ही इमारत आहे. या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर बुधवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास एका सदनिकेमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने इमारतीतील सर्व घरांमधील रहिवासी धावत रस्त्यावर आले. सिलेंडरच्या स्फोटामुळे घराला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच कळंबोली अग्निशमन दलाची 2 बंब आणि जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अर्ध्या तासामध्ये ही आग आटोक्यात आणली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.